आजचं जे लेक्चर आहे आजचा जो विषय आहे आजचा विषय आजचा विषय भारता आहे भारताची राज्य घटना आणि भारताची राजकीय व्यवस्था राजकीय व्यवस्था तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की एम पी अंडर येणारी कुठलीही परीक्षा असेल पूर्व परीक्षा असो मुख्य परीक्षा असो किंवा कंबाईंड परीक्षा असो या सर्व परीक्षांमध्ये राज्यघटना आणि राजकीय व्यवस्था या विषयावर भरपूर प्रश्न विचारले जातात एक्झामच्या दृष्टीने हे खूप महत्वाचा हा टॉपिक आहे आणि त्यामुळे तुम्हाला तो व्यवस्थित तुम्हाला त्याची तयारी करावी लागणार आहे ठीक आहे जर राज्यसेवा मुख्य परीक्षा जर तुम्ही बघितली राज्यसेवा मुख्य परीक्षा डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी या पदांसाठी जी परीक्षा होते त्या परीक्षांमध्ये नव्वद मार्क्स जवळजवळ नव्वद मार्क्स या विषयाला डेडिकेटेड आहे म्हणजे तसं पाहिलं तर ॲक्च्युली संपूर्ण दीडशे मार्काचा जो पेपर आहे संपूर्ण दीडशे मार्काचा पेपर एक स्वतंत्र पेपर हा भारतीय राज्यघटना राजकीय व्यवस्था आणि संबंधित विषयांवर तुम्हाला विचारला जातो मग त्यामुळे एम पी एस सी मध्ये सिलेक्शन होण्यासाठी खूप महत्त्वाचा असा हा विषय आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे आणि नवीन टॉपिक आहे या टॉपिकची आपण फ्रेश सुरुवात करणार आहोत जेणेकरून सर्वांनाच तो चांगल्या पद्धतीने समजणार आहे आधी जे झालेले ले लेक्चर्स आहेत त्यांच्याशी याचा जास्त काही संबंध नाही आहे त्याच्यामुळे हो जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना तर चांगलंच समजणार आहे पण त्यासोबतच आज जे पहिल्यांदा जॉईन झालेले मुलं आहेत त्यांना पण खूपच सोप्या पद्धतीने तो टॉपिक समजणार आहे आता या टॉपिकचं नाव काय आहे इमर्जन्सी इमर्जन्सी किंवा आणीबाणी इमर्जन्सी किंवा आणीबाणी इमर्जन्सी म्हणजे काय आणीबाणी म्हणजे काय आणीबाणी कोण जाहीर करू शकतं कधी जाहू जाहीर करू शकतं एकदा जाहीर झाल्यानंतर ती आणीबाणी किती दिवस टिकते आणीबाणीला संसदीय अप्रुव्हल संसदीय काय म्हणतात त्याला एक प्रकारचं परवानगी ही कधी देता येते संसद आणीबाणीला कधी रद्द करू शकते अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत आणि हे जे प्रश्न मी तुम्हाला विचारलेले आहेत हे अशाच प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला राज्यसेवा परिषदमध्ये पण विचारले जातात आणीबाणी या टॉपिकवर अनेक प्रश्न विचारले जातात दरवर्षी खूप महत्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणीबाणी ठीक आहे सो so, आणीबाणीबद्दल आपण चर्चा करूयात पण तुर्तास जोपर्यंत आणीबाणीला आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत काही बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घेतले पाहिजे काही बेसिक कन्सेप्ट काही मूळ संकल्पना तुम्ही समजल्या पाहिजे तरच तुम्हाला इमर्जन्सी किंवा आणीबाणीचा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे ठीक आहे आता बेसिक कन्सेप्टमध्ये मध्ये सगळ्यात पहिला कन्सेप्ट म्हणजे काय पहिला कन्सेप्ट म्हणजे आपलं जे संघराज्य शासन व्यवस्था संघराज्य शासन व्यवस्था म्हणजे काय संघराज्य शासन व्यवस्था म्हणजे काय आता संघराज्य शासन व्यवस्था म्हणजे काय कि अनेक राज्य अनेक राज्य, राज्य हे एकत्र येतात आणि ते एकत्र येऊन एक, एक संघराज्य बनवतात राज्यांचा तो संघ असतो ठीक आहे हे असे तुम्ही बघू शकतात हे वेगवेगळे अनेक असे राज्य आहेत ठीक आहे आणि हे सर्व एकत्र येतात आणि एकत्रितरित्या एक संघ बनवतात आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो संघराज्य संघराज्य म्हणजे काय राज्यांचा संघ आणि अशा प्रकारच्या शासन व्यवस्थेमध्ये जे सरकार आहे त्याच्या दोन पातळ्या असतात सरकारच्या दोन पातळ्या असतात ठीक आहे कोणत्या पातळी क्रमांक एक पातळी क्रमांक एक म्हणजे केंद्र शासन केंद्र शासन आता केंद्र शासनाची जबाबदारी काय असते की संपूर्ण जे संघराज्य आहे संपूर्ण जे देश आहे त्याच्यावर शासन करणे आणि दुसरी पातळी जी असते ती म्हणजे राज्य शासन आता राज्य शासन काय करत की त्या राज्यावर ते शासन करत आता उदाहरणार्थ जर तुम्ही महाराष्ट्राची शासन पद्धती बघितली किंवा आपल्या सॉरी आपल्या देशाची शासन पद्धती बघितली तर आपल्या देशातही आपल्या इंडियामध्ये दे सुद्धा संघराज्य शासन पद्धत आहे म्हणजे महाराष्ट्र गोवा गुजरात कर्नाटक तमिळनाडू अरुणाचल प्रदेश हे असे अनेक अनेक राज्य आहेत आणि हे राज्य जेव्हा एकत्र एकत्रित येतात ते संघ राज्य तयार करतात आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आपल्याकडे केंद्र शासन आहे आणि राज्य शासन आहे केंद्र शासन काय करतं तर संपूर्ण देशावर नियंत्रण करतं शासन करतं राज्य शासन काय करतं तर त्या त्या राज्याचं शासन ते पाहतं आणि अशा वेळेस सत्तेचे विभाजन होते सत्तेचे विभाजन अधिकारांचे विभाजन याच्यामध्ये केले जाते केंद्र शासनाकडे काही अधिकार दिलेले आहेत काही पॉवर दिलेले आहेत आणि राज्य शासनाला काही अधिकार दिलेले आहेत काही पॉवर दिलेले आहेत आणि ते ते शासन आपापल्या क्षेत्रामध्ये राहून आपापल्या एरियामध्ये राहून ते कार्य करतात आणि एकमेकाच्या सोबत ते पूर्ण देशाचं शासन चालवतात याला आपण म्हणतो संघराज्य शासन जेव्हा संघराज्य शासन आपण म्हणतो तेव्हा केंद्र आणि राज्य यांना जवळपास सारखेच पॉवर दिलेले असत म्हणजे ज्या पावर्स आहेत जी सत्ता आहे ती इक्वली विभागून दिलेली असते ठीक आहे आपण आता येणाऱ्या काही काळामध्ये संघराज्य शासन व्यवस्था खूप डिटेलमध्ये आपण बघणार आहोत पुढच्या काही लेक्चर्स मध्ये व त्याच्यामध्ये केंद्राला काय पॉवर असतात केंद्राला काय अधिकार असतात केंद्र काय करू शकत केंद्र काय करू नाही शकत हे आपण बघणार आहोत त्यानंतर राज्य शासनाचे अधिकार काय आहेत कर्तव्य काय आहेत लिमिटेशन्स काय आहेत हे पण आपण बघणार आहोत ठीक आहे तर याचा अर्थ काय सत्तेचे विभाजन हे बरोबर केलेले असते राज्याला काही पॉवर दिलेले असतात आणि केंद्राला पण काही पॉवर दिलेले असतात याला आपण म्हणतो संघराज्य शासन व्यवस्था सगळ्यांना कळलं आहे का कमेंट करून सांगा दुसरा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो आहे केंद्रकीय केंद्रीय शासन व्यवस्था केंद्रीय शासन व्यवस्था आता केंद्रीय शासन व्यवस्था म्हणजे काय तर एक संपूर्ण देश एक संपूर्ण देश एकाच शासनाने तो नियंत्रित केलेला असतो ठीक आहे एकच शासन असतं केंद्र शासन शासनाची एकच पातळी असते ज्या प्रकारे संघराज्य शासनामध्ये शासन दोन दोन पातळ्या होत्या त्या प्रकारे केंद्रीय शासनामध्ये एकच पातळी असते ठीक आहे राज्य शासन वगैरे असं काही नसतं हां ज्या प्रकारे संघराज्यामध्ये दोन पातळ्या होत्या तशा दोन पातळ्या इथे नसतात इथे एकच पातळी असते संपूर्ण देशावर नियंत्रण करण्याचं काम संपूर्ण देशावर शासन करण्याचं काम हे केंद्र शासन करत असतं सगळीची सगळी जी सत्ता आहे सगळीच्या सगळे जे पॉवर्स आहेत ते केंद्र शासनाकडे असतात याच्यामध्ये सत्तेचे विभाजन होत नाही आणि संपूर्ण पॉवर्स संपूर्ण अधिकार हे केंद्र शासनाकडे केंद्रित असतात संपूर्ण देशामध्ये केंद्र शासन वाटेल तो निर्णय घेऊ शकतो त्याच्यामध्ये राज्यांचा काही रोल नसतो ठीक आहे हा आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साठी प्रशासकीय सोयीसाठी काय केलं जातं की संपूर्ण देशाला वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागलं जातं ठीक आहे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये संपूर्ण देशाला विभागलं जातं आणि त्या प्रांतांचे जे गव्हर्नर असतात किंवा राज्यपाल असतात त्यांच्या मदतीने आपण म्हणजे जे केंद्र शासन आहे ते त्या प्रांतांवर कं कंट्रोल करू शकतात ठीक आहे सो अशा प्रकारचं जे शासन आहे त्याला आपण म्हणतो केंद्रीय केंद्र शासन किंवा केंद्रीय शासन पद्धती ही जी शासन पद्धती आहे ती आपल्याला ब्रिटन मध्ये पाहायला मिळते अशा प्रकारची शासन पद्धती आपल्याला एक मिनिट अशा प्रकारची शासन पद्धती आपल्याला ब्रिटन मध्ये पाहायला मिळते ठीक आहे की एकच पातळी असे सरकारची ती म्हणजे केंद्र शासन आणि ती संपूर्ण देशावर सत्ता गाजवते आणि प्रशासकीय सोयीसाठी संपूर्ण देशाला वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागलेला असतो आणि जे संघराज्य शासन आहे संघराज्य शासन संघराज्य शासन जर उदाहरण द्यायचं म्हणतं तर ते युएसए आहे युएसए मध्ये दोन पातळ्या असतात एक म्हणजे केंद्र आणि दोन म्हणजे राज्य यांच्यामध्ये सत्तेचं विभाजन होतं आणि सगळ्यांना ज्या पॉवर दिलेल्या असतात त्या इक्वल दिलेल्या असतात याला आपण म्हणतो संघराज्य शासन ठीक आहे मग आता भारतामध्ये या दोघांचं एक युनिक समीकरण आपण राबवलेलं आहे भारतामध्ये या दोन्ही पद्धती आपण अवलंबलेल्या आहेत म्हणजे संघराज्य शासन संघराज्य शासन पद्धतीच्या काही वैशिष्ट्य आपण कडून घेतलेल्या आहेत आणि केंद्रीय शासन पद्धत यांचे काही वैशिष्ट्य आपण कडून घेतलेले आहेत अशा प्रकारे भारत हा दोन्ही सिस्टीमला फॉलो करतो संघराज्य कोणाकडून घेतलेला आहे यु एस केंद्रीय शासन कोणाकडून घेतलेलं आहे ब्रिटनकडून आणि ह्या दोन्ही ज्या व्यवस्था आहेत त्यांच्या सगळ्या जे वैशिष्ट्य आहेत ते आपण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने राबवतो ठीक आहे ज्या प्रकारे संघराज्य पद्धतीमध्ये दोन लेवल असतात लेवल वन सेंट्रल गव्हर्नमेंट असते लेव्हल टू स्टेट गव्हर्नमेंट असते आणि दोघांना अधिकार वाटून दिलेले असतात सत्तेचं विभाजन केलेलं असतं हे सुद्धा आपल्याकडे आपण घेतलेलं आहे त्यानंतर ज्या प्रकारे केंद्रीय शासन पद्धतीमध्ये सर्वच्या सर्व अधिकार केंद्राकडे असतात केंद्र सरकार संपूर्ण देशावर राज्य करते संपूर्ण देशावर अधिकार गाजवते हे सुद्धा फीचर आपण भारतीय अवस्थेमध्ये घेतलेले आहेत ठीक आहे आता ते कशा प्रकारे आपण घेतलेले आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हा जो इमर्जन्सीचा जो चॅप्टर आहे तो खूप हेल्प करणार आहे याच्यामध्ये केंद्रांमध्ये राज्यामध्ये कशा प्रकारचा संबंध असतात आणि इमर्जन्सी काय असते इमर्जन्सीचे देशावर काय परिणाम होतात या सगळ्या विषयांबद्दल आपल्याला अभ्यास करता येणार आहे आणि या सगळ्या विषयांवर अनेक प्रश्न राज्यसेवा परीक्षांमध्ये विचारले जातात ठीक आहे आतापर्यंत सगळ्यांना समजलं आहे का कमेंट करून सांगा जरा आता भारतामध्ये कशा प्रकारची व्यवस्था आहे ती आपण बघणार आहोत भारतामध्ये जी व्यवस्था आहे ती आपण दोन भागांमध्ये मांडलेली आहे दोन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मांडलेली आहे जेव्हा सगळं नॉर्मल सुरू असतं जेव्हा सगळं नॉर्मल सुरू असतं तेव्हा आपल्याकडे एक व्यवस्था फॉलो केली जाते आणि जेव्हा ऍबनॉर्मल सिच्युएशन असते जेव्हा संकट समय असतो किंवा जेव्हा आणीबाणी असते तेव्हा एक वेगळी जी व्यवस्था आहे ती आपण फॉलो करतो आता जेव्हा नॉर्मल परिस्थिती असते तेव्हा आपल्या देशात काय होतं भारतामध्ये आपण आता हे भारताबद्दल बोलतो आहोत जेव्हा नॉर्मल परिस्थिती असते जेव्हा सगळं सुरळीत सुरू असतं तेव्हा आपल्याकडे दोन पातळ्या असतात केंद्र शासन आणि राज्य शासन केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन पातळ्या आपल्याकडे असतात आणि सत्ता सत्ता जी आहे तिचं विभाजन केलेलं असतं अधिकार आहेत त्यांचं विभाजन केलेलं असतं आणि जवळपास दोन्ही पातळ्यांना जवळपास सारखे राईट्स दिलेले असतात राज्य शासन आपापल्या अखत्यारीत राहून काम करतं आणि केंद्र शासन आपापल्या लिमिटमध्ये राहून काम करतं ठीक आहे हे करता करता केंद्र शासन राज्य शासनाची मदत घेत आणि राज्य शासन केंद्र शासनाची मदत घेतं असं एक प्रकारचं कॉपरेशन आणि कॉर्डिनेशन सुरू असतं आणि याला आपण म्हणतो संघराज्य पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहितीच पडलं असेल आता तर नॉर्मल काळामध्ये जेव्हा सगळं सुरळीत सुरू असतं तेव्हा आपल्याकडे संघराज्य शासन पद्धत असते आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं पण जेव्हा इमर्जन्सी असते जेव्हा आणीबाणी असते हे जे आपलं स्ट्रक्चर आहे ही जी व्यवस्था आहे ती आपण पूर्णपणे बदलून टाकतो आणि इमर्जन्सीमध्ये किंवा आणीबाणीमध्ये आणीबाणीमध्ये आपलं जे संघराज्य पद्धत आहे ती आपण पूर्णपणे बंद करतो आणि पूर्णपणे आपलं जे केंद्र केंद्रीय शासन पद्धती आहे केंद्रीय शासन पद्धती ती आपण लागू करतो म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे तर नॉर्मल पिरियडमध्ये यांना सगळ्यांना इक्वल राईट्स होते पण जेव्हा आणीबाणी असते जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा राज्य सरकारचे सर्वच सर्व अधिकार हे केंद्राकडे चालले जातात ठीक आहे राज्य सरकारचे सर्वच सर्व अधिकार हे केंद्राकडे चालले जातात आणि संपूर्ण देशावर केंद्र शासन हे राज्य करत असत याला आपण म्हणतो आणीबाणीची परिस्थिती म्हणजे नॉर्मल पिरियडमध्ये आपल्याकडे संघराज्य शासन पद्धती असते पण ऍबनॉर्मल पिरियडमध्ये संकट समयी किंवा आणीबाणीच्या वेळी आपण संपूर्ण जी व्यवस्था आहे ती बदलतो आणि केंद्रीय शासन पद्धती आपण लागू करतो सगळ्यांना कळलं आहे का कमेंट करून सांगा आता शुभंकर म्हणतायत की राष्ट्रपती राजवट आपण त्याला म्हणतो पण हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल की राष्ट्रपती राजवट आणि आणीबाणी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणीबाणी वेगळी आहे आणि राष्ट्रपती राजवट याच्यामध्ये फरक आहे बरोबर तर आता ते सांगेल मी तुम्हाला थोड्या वेळ सांगेल की राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि आणीबाणी म्हणजे काय एवढं एवढं जर कळालं असेल तर कम, कमेंट करून सांगा आता बघा आपल्या भारतामध्ये आपल्या भारतात इमर्जन्सी किंवा आणीबाणी ही किती प्रकारची असते हे पहिले समजून घ्या मग तुम्हाला पुढचा पूर्ण जो प्रवास आहे तो तुमचा सोपा होऊन जाईल तर आपल्या भारतामध्ये आणीबाणी ही तीन प्रकारची असते एकाला एकाला आपण म्हणतो राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी दुसऱ्याला म्हणतो आपण राज्यातील आणीबाणी राज्यातील आणीबाणी ठीक आहे आणि तिसरीला आपण म्हणतो वित्तीय आणीबाणी तिसऱ्या आणीबाणीला आपण म्हणतो वित्तीय आणीबाणी ठीक आहे जी राज्यातील आणीबाणी आहे तिला आपण म्हणतो घटनात्मक आणीबाणी राज्यातील आणीबाणीला आपण घटनात्मक आणीबाणी देखील म्हणतो ठीक आहे आता तुम्हाला सगळ्यात पहिले हे समजून घ्यावं लागेल की ही जी आणीबाणी आहे ती संविधानामध्ये कुठे लिहिलेली आहे तर संविधानाचा भारतीय घटनेचा भारतीय घटनेचा भाग क्रमांक अठरा भारतीय घटनेचा भाग क्रमांक अठरा याच्यामध्ये हा पूर्णचा पूर्ण जो भाग आहे त्याच्यामध्ये आणीबाणीच्या तरतुदी आहेत आणि या भाग क्रमांक अठरामध्ये कलम तीनशे बावन इथपासून तर कलम तीनशे साठ कलम तीनशे बावन्न पासून तर कलम तीनशे साठ पर्यंत या ज्या काही तरतुदी आहेत त्या आणीबाणीबद्दल आपल्याला सांगतात या तीन या सगळ्या कलमांमध्ये आणीबाणीची जी परिस्थिती आहे तिच्याबद्दल वेगवेगळ्या तरतुदी आहेत ठीक आहे आता यामध्ये आर्टिकल तीनशे बावन अनुसार जी राईट राईट बरोबर आहे रितेश ही जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती लागू होते आर्टिकल तीनशे बावन्न अनुसार ठीक आहे राष्ट्रीय आणीबाणी आर्टिकल तीनशे बावन अनुसार लागू होते त्यानंतर ही जी राज्य आणीबाणी आहे किंवा घटनात्मक आणीबाणी आहे ती आर्टिकल तीनशे छप्पन अनुसार लागू होते आणि जी वित्तीय आणीबाणी आहे ती आणीबाणी आर्टिकल तीनशे साठ अनुसार लागू होते ह्या ज्या काही फॅक्ट मी सांगतोय तुम्हाला त्या पटापट तुम्ही लिहून घ्या यांचं काम आपल्याला वारंवार पडणार आहे तीन प्रकारची आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी राज्य आणीबाणी आणि वित्तीय आणीबाणी मग आता शुभंकरचा जो डा डाऊट आहे की राष्ट्रपती राजवट म्हणजे काय तर राष्ट्रपती राजवट ही तीनशे छप्पन अनुसार लागू होते तीनशे छप्पन अनुसार जी घटनात्मक आणीबाणी आहे तिलाच आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो ठीक आहे आणि राष्ट्रीय आणीबाणी ही टोटली वेगळी आहे आता जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नॉर्मल काळामध्ये संघराज्य पद्धत असते आणि अॅबनॉर्मल काळामध्ये आपल्याकडे केंद्रीय शासन पद्धती लागू होते ती कुठे लागू होते तर या राष्ट्रीय आणीबाणीमध्ये ठीक आहे राष्ट्रपती राजवटीमध्ये सुद्धा हेच होतं पण त्याचे जे बॅकग्राऊंड आहे तिचे जे नियम आहेत तिची जी कारण आहेत ते वेगळी आहेत ती आपल्याला वेगळी समजून घ्यावी लागतील ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये राष्ट्रीय जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती तीनशे बावन्न मध्ये सांगितली आहेत तिच्या मागची कारणं ती वेगळी ती आहेत त्याच्यानंतर तिच्यामध्ये काय काय होतं त्याचे जे परिणाम आहेत ते वेगळे आहेत जी घटनात्मक आणीबाणी आहे जिला आपण राष्ट्रपती राघवजात म्हणतो तिचे कारण वेगवेगळे आहेत तिचे जे परिणाम आहेत ते वेगळे आहेत आणि ही जी वित्तीय आणीबाणी आहे तीनशे साठ मध्ये सांगितलेली ही सुद्धा वेगवेगळी आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात सगळ्यात पहिले आपण बोलूयात मी तुम्हाला सगळ्यात पहिले ही जी घटनात्मक आणीबाणी आहे तिच्याबद्दल सांगून टाकतो घटनात्मक आणीबाणी घटनात्मक आणि आणीबाणी तर याच्याबद्दल आपण फक्त आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत बेसिक कन्सेप्ट काय तो समजून घेणार आहोत घटनात्मक आणीबाणी ही आर्टिकल तीनशे छप्पन अनुसार लागू होते ठीक आहे आता असा नियम आहे आपल्या घटनेमध्ये की केंद्र शासन केंद्र शासन वेळोवेळी राज्य शासनाला काही काही म्हणजे अ अधिकार म्हणजे आदेश देईल काही गाईडलाईन्स देईल काही सूचना देईल त्याचं पालन राज्य शासनाला करावे लागते असा अशी घटनात्मक तरतूद आहे केंद्र शासन राज्य शासनाला वेळोवेळी काही आदेश देईल काही सूचना देईल काही गाईडलाईन्स देईल आणि त्यांचं पालन हे राज्य शासनाला करावं लागेल आणि जर राज्य शासन असं करत नसेल त्या सूचनांचं पालन त्या आदेशाचं पालन करत नसेल तर त्याला आपण म्हणतो फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी घटनात्मक व्यवस्थेचा पराभव ठीक आहे जर केंद्र शासन हे राज्य शासनाचं म्हणजे राज्य शासन जर केंद्र शासनाचे जर काय म्हणतात त्याला आदेश फॉलो करत नसेल तर त्याला आपण म्हणतो फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी घटनात्मक यंत्रणे बिघाड ठीक आहे त्यासोबतच अजून काही घटना राज्य शासनामध्ये घडतात तर त्याला आपण त्याला पण आपण म्हणतो फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी मग अशा प्रकारचं जर फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी झालं असेल घटनात्मक यंत्रणेमध्ये बिघाड झाला असेल तर अशा वेळेस जो गव्हर्नर आहे जो राज्यपाल आहे तो केंद्राला लेटर लिहितो परिपत्रक लिहितो आणि तो आदेश देतो की या राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडलेली आहे घटनात्मक यंत्रणा बिघडलेली आहे आता सगळंच्या सगळं जे कंट्रोल आहेत तुम्ही तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या आणि तुम्ही आता या राज्याचं शासन चालवा मग अशा वेळेस जेव्हा गव्हर्नर असं म्हणजे रिपोर्ट देतो गव्हर्नर जेव्हा अशा प्रकारची सूचना करतो तेव्हा राष्ट्रपती राष्ट्रपती राजवटीच घोषणा करतात आणि सर्वच्या सर्व जे राज्य आहे त्या राज्याचे शासन हे राष्ट्रपतीकडे चाललं जात मग राष्ट्रपतीच्या हातामध्ये त्या राज्याची सूत्रे चालली जातात याला आपण म्हणतो राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी किंवा राज्य आणीबाणी तीनशे छप्पन आता हिची कारण काय आहेत घटनात्मक यंत्रणेमध्ये बिघाड किंवा घटनात्मक यंत्रणा कोलमडणे याचा नेमका अर्थ काय मग घटनात्मक आणीबाणी कशी लागू केली जाते ती कशी मागे घेतली जाते सुप्रीम कोर्टाच्या याच्यात काय निर्णय आहेत हे सगळे मुद्दे आपण जेव्हा आपण केंद्र राज्य संबंध बघणार आहोत तेव्हा मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून सांगेन केंद्र राज्य संबंधाच्या चॅप्टरमध्ये जेव्हा एखाद्या राज्यामध्ये चा घटनात्मक यंत्रणा कोलमडते घटनात्मक यंत्रणा जेव्हा कोलमडते तेव्हा संपूर्ण जे राज्याचं शासन आहे राज्याच्या शासनाची शासना जे सूत्रे आहेत आता ही राज्याच्या शासनाची सूत्रे आहेत राज, राज्याच्या शासनाची सर्वच्या सर्व सूत्रे ही कोणाकडे चालली जातात तर राष्ट्रपतीकडे चालले जातात मग आधी राज्याचं शासन कोण चालवायचं तर राज्याचे शासन आधी अशा प्रकारे चालायचं मंत्रिमंडळ असायचं ठीक आहे मंत्रिमंडळाचं नेतृत्व चीफ मिनिस्टर करायचा मुख्यमंत्री करायचा मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री मिळून हे राज्यपाल म्हणजे गव्हर्नरला सूचना द्यायचे सल्ले द्यायचे आणि यांच्या सूचना आणि सल्ल्याप्रमाणे गव्हर्नर त्याचं त्याचं काम करायचं आणि सर्वच्या सर्व जे निर्णय आहेत ते गव्हर्नरच्या अध्यादेशाने गव्हर्नरच्या स्वाक्षरीने घेतले जायचे ठीक आहे म्हणून गव्हर्नरला आपण काय म्हणतो नाममात्र प्रमुख म्हणतो आणि हा जो चीफ मिनिस्टर आहे तो खरा प्रमुख असतो पण जेव्हा अशा प्रकारची घटनात्मक यंत्रणा कोलमडते तेव्हा सर्वच्या सर्व सूत्रे ही राष्ट्रपतीकडे येतात आणि राष्ट्रपती एकटा त्या राज्याचं शासन चालवतो आता घटनात्मक यंत्रणा कोलमडणे याचे अनेक अर्थ आहेत पहिला मुख्य अर्थ म्हणजे काय की राज्याने जर केंद्राचं ऐकलं नाही राज्याने जर केंद्राच्या सूचनांचं पालन केलं नाही राज्याने जर केंद्राच्या अध्यादेशांचं पालन केलं नाही तर त्याला आपण घटनात्मक यंत्रणा कोलमडली असं म्हणतो त्यानंतर जर कुठल्या प्रकारचं प्रॉब्लेम असेल एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या सरकारकडे जर बहुमत नसेल एखादं सरकार आपलं बहुमत प्रूव्ह करू शकत नसेल किंवा एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्याच पक्षाला जर काय म्हणतात त्याला बहुमत मिळालं नसेल तर अशा अनेक प्रसंग आहेत त्याच्यामध्ये जो आपला राज्यपाल आहे तो राज्यपाल त्या सिच्युएशनला इंटरप्रेट करेल त्या सिच्युएशन मध्ये काय नेमकं होत आहे त्याच्यानुसार राज्यपाल ठरवेल ती जी काही निर्णय क्षमता आहे ती राज्यपालाकडे असते आणि राज्यपालाने जर असा रिपोर्ट दिला राष्ट्रपतीकडे की आता या राज्याची जी घटनात्मक यंत्रणा आहे ती कोलमडलेली आहे आणि राज्य घटनेच्या तरतुदींप्रमाणे असं राज्य शासन करू शकत नाही असा रिपोर्ट जर गव्हर्नरनी राष्ट्रपतीकडे दिला तर राष्ट्रपती आप जी सूत्रे आहेत त्या राज्याच्या शासनाची सर्वच्या सर्व सूत्रे राष्ट्रपती आपल्याकडे घेऊन घेतो आणि या परिस्थितीला आपण राष्ट्रपती शासन किंवा राष्ट्रपती राजवट म्हणतो आता याच्यापेक्षा डिटेल ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण केंद्र राज्य संबंध जेव्हा आपण बघू तेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल एवढं तुम्हाला कळलं का मला सांगा आता आपण पुढचं बघणार आहोत तिसरी तिसरी आणीबाणी तिसरी आणीबाणी म्हणजे वित्तीय आणीबाणी वित्तीय आणीबाणी जर एखाद्या देशावर आर्थिक संकट आलं असेल म्हणजे आपल्या देशावर जर आर्थिक संकट आलं तर अशा वेळेस जे केंद्र आहे ते सर्व जे वित्तीय अधिकार आहेत राज्यांना जे काही वित्तीय अधिकार आहेत टॅक्स कलेक्ट करण्याचे अधिकार आहेत म्हणजे वित्त हा जो विषय आहे वित्त म्हणजे काय तर जमा आणि खर्च शासनाच्या जमा आणि खर्चाच्या हिशोबाला आपण वित्त म्हणतो तर अशा प्रकारचे राज्यांच्या सर्वच्या सर्व अधिकार केंद्र हे स्वतःकडे घेऊन घेत मग त्याच्यामध्ये जे काही वित्तीय अधिकार असतील ते सर्वच्या सर्व हे केंद्र शासनाकडे चालले जातात याला आपण वित्तीय आणि म्हणतो आणि हे कोणत्या आर्टिकल अनुसार होतं आर्टिकल तीनशे साठ प्रमाणे ठीक आहे आता याच्यातल्या ज्या काही बाकीच्या तरतुदी आहेत आपण थोड्या वेळात बघणार आहोत फक्त तुम्हाला जुजबी स्वरूपाची एक ओळख झाली पाहिजे हा माझा प्रयत्न होता आणि आपण आजचा जो प्रमुख टॉपिक आहे आजचा जो मुख्य टॉपिक आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि तो प्रमुख टॉपिक म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी आता राष्ट्रीय आणीबाणी म्हणजे काय त्याचे अर्थ काय ती कधी जाहीर केली जाते ह्या सर्व गोष्टींचे जे नियम काय तरतुदी काय हे तुम्हाला मी आता सांगणार आहे आता सगळ्यात पहिलं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या आर्टिकल प्रमाणे लागू केली जाते तर आर्टिकल आपल्या घटनेचं आर्टिकल तीनशे बावन तीनशे बावन्न प्रमाणे ही जी आणीबाणी आहे ती लावली जाते ठीक आहे आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ही जी आणीबाणी थी आहे ती तिचे किती प्रकार आहेत आणि कधी ही अशा प्रकारची आणीबाणी लावली जाते ठीक आहे आता आर्टिकल तीनशे बावन मध्ये काय लिहिलेलं आहे ते पहिले समजून घ्या आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आर्टिकल तीनशे बावन मध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हाही जेव्हाही भारताची किंवा भारतातील एखाद्या भूभागाची सुरक्षा धोक्यात येईल तेव्हा ते अशा प्रकारची आणीबाणी लावली जाऊ शकते ठीक आहे आणि कोण लावणार तर राष्ट्रपती लावणार जो आपला प्रेसिडेंट आहे जेव्हा पण अशी परिस्थिती निर्माण होईल की संपूर्ण देशाच्या किंवा संपूर्ण देशातील एखाद्या दे भूभागाच्या सुरक्षा सुरक्षा धोकामध्ये येईल तेव्हा राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट अशा प्रकारची आणीबाणी घोषित करू शकतो ठीक आहे आता त्याच्यासाठी तीन वेगवेगळे प्रकारचे काय म्हणतात त्याला बेसिस आहेत त्याचे जे आधार आहे या राष्ट्रीय आणीबाणीचे जे आधार आहेत हे तीन प्रकारचे आहेत म्हणजे तीन परिस्थितीमध्ये राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतो पहिलं म्हणजे पहिली परिस्थिती म्हणजे वॉर किंवा युद्ध दुसरी परिस्थिती म्हणजे परकीय आगळीक परकीय आगळीक पर म्हणतो एक्सटर्नल ऍग्रेशन म्हणजे परकीय देशांनी जर आपल्याला के आक्रमण केलं किंवा आगळीक केली किंवा आपला एखादा जो भूभाग आहे तो त्यांनी हस्तगत केला आणि तिसरं म्हणजे आर्ड रिबेलियन किंवा सशस्त्र क्रांती सशस्त्र क्रांती देशामध्ये कुठेही जर सशस्त्र क्रांती झाली तरी सुद्धा आपल्याला अशा प्रकारची आणीबाणी राष्ट्रीय आणीबाणी लावता येते तीनशे बावन या कलमानुसार आणि कोण जाहीर करू शकतं तर राष्ट्रपती जाहीर करू शकतो राष्ट्रपतीकडेच अधिकार आहेत की तो राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करेल युद्ध म्हणजे काय तर उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं तर अशा वेळेस राष्ट्रपती ही नॅशनल इमर्जन्सी जाहीर करू शकतो ठीक आहे मग आता युद्ध आधीपासून जरी चालू असेल तरी सुद्धा समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहि या सगळ्या तिन्ही जे आधार आहेत आणीबाणीचे आधार यांच्याबद्दल मी पहिले क्लिअर करतो आणिबाणीचे आधार आता सगळ्यात पहिले म्हणजे युद्ध ठीक आहे तर आता जेव्हा युद्ध होतं ठीक आहे आता याचा अर्थ असा नाही की जर युद्ध झालंच तर युद्ध सुरू झाल्यानंतर आपण आणीपाणी जाहीर करू शकतो असं नाही आहे तर राष्ट्रपती त्याला जेव्हा वाटेल की एखाद्या वेळेस युद्ध सुरू असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती जरी असेल युद्धजन्य परिस्थिती जरी आली तरी सुद्धा राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतो आता याच्यामध्ये एखाद नवीन युद्ध जर सुरू झालं तेव्हा सुद्धा राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करू शकतो किंवा आधीपासून जर युद्ध सुरू असेल अशा वेळेस राष्ट्रपती युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा आणीबाणी जाहीर करू शकतो उदाहरणार्थ आता हे जर सांगायचं झालं तर हा आपला भारत देश आहे हा भारताचा नकाशा आहे हा श्रीलंका आहे ठीक आहे थोडस व्यवस्थित काढतो आहे उदाहरणार्थ हा आपला भारताचा नकाशा आहे ठीक आहे हा श्रीलंका आहे इकडे पाक आहे इकडे चीन आहे ठीक आहे मग उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं ठीक आहे मग अशा वेळेस राष्ट्रपती तीनशे बावन अनुसार तीनशे बावन अनुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतो मग हे युद्ध सुरू असताना उदाहरणार्थ चीननी आपल्याला आक्रमण केलं आणि चीन सोबत पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं तर अशा वेळेस तीनशे बावन प्रमाणे वेगळी घोषणा आपण करू शकतो राष्ट्रपती पुन्हा एकदा नॅशनल इमर्जन्सी घोषित करू शकतो ठीक आहे मग आता याच्यामध्ये युद्ध सुरू व्हायची वाट पाहायची काही गरज नाही युद्ध सुरू झाला असेल तर युद्ध सुरू असताना किंवा तशा प्रकारची जर परिस्थिती असेल युद्धजन्य परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा राष्ट्रपती तीनशे बावन अनुसार राष्ट्रीय आणीबाणी लावू शकतो आता याचे बेनिफिट काय हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल तुम्ही पहिले समजून घ्या टप्प्याटप्प्याने आपण समजून घ्यायचं आहे ठीक आहे आपली तुम्हाला लेक्चरची पद्धत आता हळूहळू कळत असेल आपण स्टेप बाय स्टेप जातो आपण एक 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 ब्रिक बाय ब्रिक जातो आपण आणि मग आपण आपल्या कन्सेप्टचा जो महाल आहे तो तयार करतो स्टेप बाय स्टेप ब्रिक बाय ब्रिक ठीक आहे तो सॉरी सॉरी म्हणायची काही गरज नाही आहे तुम्हाला हळू हे जेव्हा लेक्चर संपेल तेव्हा अल्टिमेटली ले लेक्चरच्या शेवटी तुम्हाला सगळे विषय समजलेले असतील हे माझं टार्गेट असतं तर अशा प्रकारे युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती याच्यामध्ये तुम्हाला राष्ट्रपतीला जे इमर्जन्सी आहे ती लागू करता येते ठीक आहे तर हे झालं युद्ध जो पहिला आधार आपण बघितला तो युद्धाचा बघितला दुसरा आधार काय तर एक्सटर्नल ऍग्रेशन एक्सटर्नल ऍग्रेशन एक्स्टर्नल ऍग्रेशन म्हणजे काय परकीय आगळीक आता परकीय आगळीक म्हणजे काय किंवा एक्सटर्नल अग्रेशन म्हणजे काय नेहमी युद्धच होईल असं काही सांगता येत नाही असं काय शुअर नाही बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती निर्माण होऊन जाते की आता उदाहरणार्थ तुम्ही भारत आणि चीन यांच्यामध्ये जो विवाद चालू होता आ, लेह लडाख याच्यामध्ये जो इशू चालू होता डोक त्याच्यानंतर आपलं जे डोकलाम इशू होता बऱ्याच लोकांनी आता कमेंट पण करून सांगितलेलं आहे तर डोकलाममध्ये चीननी आक्रमण केलं होतं चीननी आपली जागा हस्तगत केली होती त्याच्यानंतर तुम्हाला जर आता म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जम्मू काश्मीर पासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत ही जी संपूर्ण आपली सीमा आहे या प्रत्येक प्रत्येक सेक्शन मध्ये काही ना काही जे आपले चीन सोबत विवाद चालू आहे या पूर्णच्या पूर्ण बॉर्डरवर चीननी प्रत्येक ठिकाणी भारतावर भारताचा जो भूभाग आहे त्याच्यावर क्लेम केलेला आहे मग त्याच्यामुळे बऱ्याच वेळा भारतामध्ये चीनमध्ये खटके उडत असतात बऱ्याच वेळा चीनचे जे सैनिक आहेत ते भारताच्या आतमध्ये येतात भारताच्या एखाद्या टेरिटरीवर आपलं क्लेम करतात त्याच्यामुळे अशा प्रकारची जी परिस्थिती आहे तिला आपण म्हणतो एक्सटर्नल अॅग्रेशन परकीय आगळीक मग त्याच्यामध्ये युद्ध होईल असं काही नसतं पण ते भारताच्या आतमध्ये येऊन भारताच्या कुठल्या तरी भूभागावर ते क्लेम करतात कब्जा करतात मग अशा वेळेस युद्धासारखीच परिस्थिती असते मग अशा वेळेस सुद्धा राष्ट्रपती तीनशे बावन अनुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतो पण यावेळेस आधार कोणता राहील दुसरा आधार राहील म्हणजे परकीय आगळीक ठीक आहे त्यानंतर तिसरा जो आधार आहे पहिले दोन आधार आपण बघितले तिसरा जो आधार आहे तो आधार कोणता तर सशस्त्र क्रांती सशस्त्र क्रांती आता देशाच्या कुठल्या पण भागामध्ये संपूर्ण देशामध्ये कुठल्या पण भागामध्ये एखाद राज्य असेल किंवा एखादं क्षेत्रफळ असेल त्याच्यामध्ये जर सशस्त्र उठाव झाला असेल सशस्त्र क्रांती झालेली असेल तर आर्टिकल तीनशे बावन प्रमाणे राष्ट्रपती प्रेसिडेंट हा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतो ठीक आहे पण या बेसिसवर हा जो आधार आहे त्याच्याबद्दल एक विशेष असं की जे आपलं ओरिजिनल कॉन्स्टिट्युशन होत आपली जी मूळ राज्य घटना होती तिच्यामध्ये अशा प्रकारचं तरतूद नव्हती हा जो तिसरा आधार होता त्याच्या जागेवर काय लिहिलेलं होतं सशस्त्र क्रांती हा जो वर्ड आहे तो आपल्या मूळ घटनेमध्ये नव्हता मूळ घटनेमध्ये कोणता वर्ड होता इंटरनल डिस्टर्बन्स इंटरनल डिस्टर्बन्स ठीक आहे याला आपण मराठीत काय म्हणतो कलह आंतरिक कलह किंवा अंतर्गत कलह तर आपल्या ओरिजिनल घटनेमध्ये आंतरिक कलह हा तिसरा आधार होता आणि याच्या बेसिसवर राष्ट्रपती हा जी आणीबाणी आहे ती जाहीर करू शकत होता ज्या प्रकारे एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये इंदिरा गांधीची सरकार असल्या होती तेव्हा तेव्हाचे जे राष्ट्रपती होते त्यांनी अशा प्रकारची अं जी इमर्जन्सी आहे राष्ट्रीय आणीबाणी आहे ती, ती तीनशे बावन प्रमाणे लावली होती आणि तेव्हा त्याचा ते जो आधार होता तो आंतरिक कल होता सशस्त्र क्रांती म्हणजे काय सशस्त्र शस्त्र हातात घेऊन केलेली क्रांती त्याला आपण म्हणतो सशस्त्र क्रांती तर सशस्त्र क्रांती हा शब्द आपल्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये नव्हता आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय त्याला इंटरनल डिस्टर्बन्स किंवा आंतरिक कलह हा मूळ शब्द होता पण आंतरिक कलह म्हणजे नेमकं काय का हे खूप अस्पष्ट आहे वेग आहे याच्यावरून आपण असा कुठला अंदाज लावू शकत नाही पण आणि त्यासोबतच आंतरिक कलह याची व्याख्या आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली नाहीये आंतरिक कलाची व्याख्या जी आहे ती राज्यघटनेमध्ये दिलेली नव्हती की नेमकं काय परिस्थिती आहे म्हणजे राष्ट्रीय आंतरिक कलह हे काही स्पष्ट केलेलं नव्हतं आणि म्हणून सगळा गोंधळ झाला आणि इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींकडून अशा प्रकारची घोषणा करून घेतली ठीक आहे आणि मग त्याच्यामुळे भरपूर गोंधळ झाला एक एक प्रकारचं जे आपला देश आहे तो लोकशाही देश आहे आणि लोकशाही देशामध्ये देशा अशा प्रकारची जी इमर्जन्सी आहे ती आपण लावू शकत नाही विनाकारण सशस्त्र क्रांती म्हणजे काय आता बघा जर जर आतंकवाद आपण म्हण म्हटलं उदाहरणार्थ जम्मू काश्मीरचे काही लोक एकत्र आले आणि त्यांनी ऑर्गनायझेशन तयार केली आणि त्याला आपण ते भारताच्या विरोधात क्रांती करता आहेत सशस्त्र क्रांती करता आहेत आर्म सॅम्युनेशन घेऊन बंदुका घेऊन ते भारत सरकारच्या विरोधात लढत आहेत त्याला आपण सशस्त्र क्रांती म्हणू शकतो त्यानंतर नक्षलवादी हल्ला झाला नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षली काही कार्यवाही झाली त्यांनी बंदुका घेऊन दारुगोळा घेऊन सरकारच्या विरोधात अटॅक केला तर त्याला आपण सशस्त्र क्रांती म्हणू शकतो दंगल झाली तर त्याला आपण सशस्त्र क्रांती नाही म्हणत दंगल झाली म्हणजे सशस्त्र क्रांती नाही क्रांती वेगळी आणि दंगल वेगळी दंगलीमध्ये दोन समूह एकत्र येतात मग ते दोन जाती असू शकतात किंवा दोन धर्म असू शकतात त्यांच्यामध्ये भांडणं होतात पण याच्यामध्ये जे ज्याला आपण क्रांती म्हणतो ती सरकारच्या विरोधात होते जी आपली व्यवस्था आहे तिच्या विरोधात होते ठीक आहे मग आपल्या मूळ घटनेमध्ये आंतरिक कलह हा शब्द होता पण आंतरिक कलह म्हणजे काय त्याची व्याख्या दिलेली नव्हती आंतरिक कलह म्हणजे काय समजायचं याची काही दिली नव्हती म्हणजे व्याख्या दिली नव्हती आणि म्हणून त्याचा गैरफायदा घेत इंदिरा गांधींनी राष्ट्र म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीचं जाहीर करून घेतलं तेव्हाच्या प्रेसिडेंट कडून आणि म्हणून मग त्याच्यानंतर आपण एक घटना दुरुस्ती केली चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी उठवली गेली त्याच्यानंतर आपण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मध्ये चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती केली फोर्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये आपला माइक बंद करा कोणाचा माईक सुरू आहे कोणाचा आहे बंद करा विश्वजित काटकर तर एकोणीशे अठ्याहत्तरच्या घटनादुरुस्तीमध्ये कॉन्स्ट याला सी ए म्हणजे काय कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट तर त्या घटना दुरुस्तीमध्ये आपण काय केलं जे आंतरिक कल आहे हा शब्द आपण घटनेतून काढून टाकला हा शब्द घटनेतून काढून टाकण्यात आला आणि त्याच्या ऐवजी आपण क्रांती हा शब्द टाकला सशस्त्र क्रांती हा शब्द टाकला ठीक आहे सो so, अशा प्रकारचं हे सशस्त्र क्रांतीचा जो आधार आहे तो आपल्याला बघायचा आहे कळलाय का सगळ्यांना कमेंट करून सांगा जे नवीन मुलं आहेत त्यांना कळत आहे का आता त्यावेळी राष्ट्रपती कोण होते हे तुम्हीच सांगा तुम्हाला होमवर्क आहे बरोबर फकरुद्दीन अली अहमद व्हेरी गुड ओके सो अशा प्रकारे आपण घटना दुरुस्तीचे सॉरी राष्ट्रीय आणीबाणीचे आधार बघितले राष्ट्रीय आणीबाणीचे आधार पहिला आधार काय युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती दुसरा आधार काय परकीय आगळीक किंवा एक्स्टर्नल अग्रेशन आणि तिसरा आधार म्हणजे काय तर सशस्त्र क्रांती सशस्त्र क्रांती थी। ठीक आहे आता आपण अजून एक याच्यामध्ये तरतूद केलेली आहे हे तीन प्रकारचे आधार आहेत या तीन प्रकारच्या आधारांवर राष्ट्रपती म्हणजे जी नॅशनल इमर्जन्सी आहे राष्ट्रीय आणीबाणी आहे ती घोषित करू शकतात ठीक आहे आता याच्यामध्ये वेगवेगळं म्हणजे आपण काही तरतुदी आहेत त्या बघूयात याच्या संबंधित काही विशेष तरतुदी आहेत त्या तुम्ही समजून घ्या कि अडतीसावी दुरुस्ती आहे अडतीसावी दुरुस्ती त्यामध्ये आपण एका तरतुदीमध्ये बदल केला की हे जे तीन आधार आपण बघितले तीन आधार आपण बघितले पहिला दुसरा आणि तिसरा अडतीसावी दुरुस्ती कधी झाली तर एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये झाली तर यामध्ये असं सांगण्यात आलं की हे जे तिन्हीच्या तिन्ही आधार आहेत युद्ध किंवा परकीय आगळीक आणि तिसरं म्हणजे सशस्त्र क्रांती आता अडतीसावी जी घटना दुरुस्ती आहे तिच्यामध्ये आपण अशी तरतूद केली की ह्या तिन्ही प्रकारच्या आधारांवर आपण वेगवेगळी आणीबाणी जाहीर करू शकतो तिन्ही आधारांसाठी आपण वेगवेगळी आणीबाणी जाहीर करू शकतो याचा अर्थ काय तुम्हाला समजून सांगतो नीट लक्ष द्या उदाहरणार्थ उदाहरणार्थ पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं आणि अशा वेळेस राष्ट्रपतीने आणीबाणी घोषित केली आणीबाणी जाहीर केली कशाच्या बेसिसवर आर्टिकल तीनशे बावन अनुसार हे जे पहिला आधार आहे युद्धाचा जो आधार आहे त्याला आधार मानून आपण आपल्या राष्ट्रपतींनी आणीबाणीची घोषणा केली त्यानंतर काही दिवसांनी चायना चायनानी चायनानी आपल्या भारतावर आक्रमण केलं आणि आपला एक जो पार्ट आहे एक जो भूभाग आहे तो हस्तगत केला तर अशा वेळेस राष्ट्रपती पुन्हा एकदा पुन्हा एकदा वेगळी अशी आणीबाणी घोषित करू शकतो कोणत्या आधारावर आर्टिकल तीनशे बावन्न मध्ये जो दुसरा आधार दिलेला आहे त्या आधारावर मग आता परिस्थिती कशी आहे पाकिस्तान सोबत युद्ध चालू आहे चीनने आक्रमण केलेलं आहे आणि अशा वेळेस आपल्या देशाच्या काही भागामध्ये नक्सलवादी नक्सलवादी लोकांनी नक्सली लोकांनी एक सशस्त्र क्रांती केली सशस्त्र उठाव केला आणि नक्सली क्रांती सुरू केली तर अशा वेळेस राष्ट्रपती पुन्हा एकदा आर्टिकल तीनशे बावन मध्ये हा जो तिसरा आधार आहे तो कोणता तर सशस्त्र क्रांती या आधारावर पुन्हा एकदा वेगळी आणीबाणी तो जाहीर करू शकतो आणि ही जी तरतुद आहे ती आपण कधी केली होती आर अडतीसावी घटना दुरुस्ती एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये बर आता आणीबाणीचे अजून दोन प्रकार आहेत ठीक आहे राष्ट्रीय आणीबाणी हिचे दोन प्रकार आहेत अजून राष्ट्रीय आणीबाणी हिचे अजून दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे पहिला प्रकार म्हणजे युद्ध किंवा परकीय आगळीक या आधारावर जर कुठली आणीबाणी जाहीर केलेली असेल म्हणजे जो आपण तीनशे बावन मध्ये जे आधार दिलेला आहे पहिला आधार आहे युद्ध आणि दुसरा आधार आहे परकीय आगळी या दोन पैकी कुठल्याही आधारावर जर आणीबाणी जाहीर केलेली असेल तर तिला आपण म्हणतो एक्सटर्नल इमर्जन्सी किंवा बाह्य आणीबाणी या दोन्हीपैकी कुठल्याही आधारावर जर आणीबाणी जाहीर केलेली असेल तर तिला आपण म्हणतो बाह्य आणीबाणी किंवा इंटरनल इमर्जन्सी सॉरी एक्स्टर्नल इमर्जन्सी एक्स्टर्नल इमर्जन्सी किंवा बाह्य आणीबाणी आणि बाणी आणीबाणीचा दुसरा जो प्रकार आहे आणीबाणीचा दुसरा प्रकार जर तिसरा जो आधार आहे तिसरा आधार कोणता तर सशस्त्र क्रांती सशस्त्र क्रांती या आधारावर जर आणीबाणी जाहीर झालेली असेल तर त्या आणीबाणीला आपण एक दुसरं नाव देतो तिला आपण नाव दिलेलं आहे अंतर्गत क्रांती अंतर्गत क्रांती किंवा इंटरनल इमर्जन्सी इंटरनल इमर्जन्सी ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या आधारावर इमर्जन्सी घोषित करता आहात त्याच्यावर अवलंबून आहे की देशामध्ये कशावर काय बदल होईल कशावर कशा प्रकारे फरक पडेल ठीक आहे कारण की आणीबाणी जाहीर झाली की तिचा बऱ्याच गोष्टींवर परिणाम होतो मग त्याच्यामुळे आपण अशा प्रकारचं तरतूद केलेली आहे की कि युद्ध किंवा परकीय आगळीक यांच्या आधारावर जर आणीबाणी जारी केली तर तिला आपण बाह्य आणीबाणी म्हणतो आणि जर सशस्त्र क्रांती असेल तर तिला आपण अंतर्गत आणीबाणी म्हणतो त्यानंतर पुढचा एक अजून एक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या बेचाळीसावी घटना दुरुस्ती बेचाळीसावी जी घटना दुरुस्ती आहे ती आपण कधी केली एकोणीसशे शहात्तरला आणि यामध्ये आपण एक तरतूद केली की जी आणीबाणी आहे आणीबाणी ही आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकतो दोन वेगवेगळ्या पद्धतीने लावू शकतो एक म्हणजे संपूर्ण देशासाठी संपूर्ण देशासाठी लावू शकतो किंवा दुसरी पद्धत म्हणजे देशाच्या एका भूभागासाठी लावू शकतो देशाच्या एका भूभागासाठी लावू शकतो आणि ही जी तरतूद आहे ती आपण बेचाळीसावी घटना दुरुस्ती एकोणीशे शहात्तर मध्ये लागू केली म्हणजे आता राष्ट्रपतीकडे चॉईस आहे किंवा केंद्र शासनाकडे चॉईस आहे की गरज जर नसेल तर संपूर्ण देशामध्ये आणीबाणी लावायची काहीही गरज नाही गरज नसताना विनाकारण संपूर्ण देशाला वेठीस धरण्याचं काही कारण नाही आपण एखाद्या विशेष भूभागासाठी सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो तर अशा दोन चॉईस आहे जर सुरुवातीला गरज नसेल तर एका विशेष भूभागासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाईल आणि मग नंतर जर गरज भासली तर संपूर्ण देशासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाईल आणि संपूर्ण देशाला ती लागू केली जाईल कळत आहे का सगळ्यांना मग आता याचा अर्थ काय की वेळोवेळी जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती आपण म्हणजे एखादी आणीबाणी सुरू असताना तुम्ही नवीन आणीबाणी सुद्धा घोषित करू शकता उदाहरणार्थ असं पण होऊ शकते की समजा अरुणाचल प्रदेशमध्ये अरुणाचल प्रदेश मध्ये सशस्त्र क्रांती झाली आणि मग तिथे सशस्त्र क्रांती या आधारावर आपण फक्त अरुणाचल प्रदेश मध्ये फक्त अरुणाचल प्रदेश मध्ये आपण राष्ट्रीय आणीबाणी लावली मग नंतर काय झालं काही दिवसानंतर चीनचं आक्रमण झालं चीननी आक्रमण केलं मग आपल्याला समजा वाटलं की नाही नाही आता हे तर खूपच गंभीर आहे तर मग ती जी आणीबाणी आहे ती आपण संपूर्ण देशासाठी लागू करू शकतो पण त्यासाठी तुम्हाला वेगळं नोटिफिकेशन वेगळी काय म्हणतात त्याला वेगळी जाहीर सूचना तुम्हाला काढावी लागेल राष्ट्रपतीला वेगळ्या पद्धतीने संपूर्ण देशासाठी आणीबाणी जाहीर करावी लागेल मग अशा वेळेस जेव्हा चीन आक्रमण करेल तेव्हा आधार काय राहील परकीय आगळीक अशा प्रकारचा आधार राहील कळलं सगळ्यांना पुढचा पुढचा जो मुद्दा आहे तो बघा कि आर्टिकल तीनशे बावन अनुसार आर्टिकल तीनशे बावन अनुसार राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करू शकत तर राष्ट्रपती जाहीर करू शकतो ठीक आहे परंतु आता राष्ट्रपती कसा जाहीर करेल तो मनाने लागू नाही करणार कि चला आज माझा मूड झाला मी संपूर्ण देशामध्ये राष्ट्रपती काय म्हणतात राष्ट्रीय आणीबाणी लागू करतो असं राष्ट्रपती स्वतः नाही ठरू शकत तो स्वतःच्या इच्छेनुसार आणीबाणी नाही लावू शकत मग तो कशी लावेल तर पंतप्रधान असतात पंतप्रधान असतात ते कोण असतात ते मंत्रिमंडळाचे प्रमुख नेते असतात संपूर्ण मंत्रिमंडळाचं जे नेतृत्व आहे ते त्यांच्याकडे असत ठीक आहे मंत्रिमंडळ आणि त्यांचं नेतृत्व पंतप्रधान अशा प्रकारे एकत्रितरित्या जेव्हा हे लोक लेखी सल्ला देतील मंत्रिमंडळ आणि मुख्य पंतप्रधानांचा जेव्हा लेखी सल्ला राष्ट्रपतीकडे जाईल तेव्हा आणि तेव्हाच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात राष्ट्रपती स्वतःच्या मूडप्रमाणे स्वतःच्या इच्छेप्रमाणे राष्ट्रपती शासन लागू करू शकत नाही ठीक आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा लेखी सल्ला राष्ट्रपतीला जर गेला तर आणि तरच राष्ट्रपती आणीबाणी लावू शकेल ठीक आहे सुरुवातीला लेखी सल्ला असं काही रिक्वायरमेंट नव्हती पण ज्या प्रकारे या तरतुदींचा इंदिरा गांधींनी गैरुपयोग घेतला दुरुपयोग केला तेव्हा त्याच्यानंतर चौवेचाळीसावी जी घटना दुरुस्ती आहे तिच्यामध्ये आपण लेखी सल्ला कंपल्सरी केला आता लेखी सल्ला कंपल्सरी आहे पहिले लेखी सल्ला काही गरज नव्हती ठीक आहे तोंडी जरी सांगितलं तरी राष्ट्रपती करू शकत होता आणि तेच इंदिरा गांधींनी केलं राष्ट्रपतीला सांगितलं आणीबाणी जाहीर करा ठीक आहे आंतरिक कल होणार आहे पण त्यांच्या इंदिरा गांधीच्या कॅबिनेटला सुद्धा माहिती नव्हतं की अशा प्रकारचं इमर्जन्सी लागू झालेली आहे इमर्जन्सी राष्ट्रपतींनी लागू केल्यानंतर सगळ्या मंत्रिमंडळाला सांगण्यात आलं तर हे लोकशाही तत्वाच्या विरोधात आहे हे बरोबर नाही ठीक आहे त्यानंतर एवढं कळालं का सगळ्यांना लिहून घ्या पटापट अडतीसावी घटना दुरुस्ती या घटना दुरुस्तीमध्ये काय सांगितलं होतं की जी राष्ट्रीय आणीबाणी आहे ती ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अखत्यारीत येणार नाही ज्युडिशियल रिव्ह्यू तिला लागू होणार नाही ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय न्यायालयीन पुनर्विलोकन अडतीसावी दुरुस्ती हिनी सांगितलं होतं की जी राष्ट्रीय आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी ही न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर असेल न्यायालयीन न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाहेर राहील आणि राष्ट्रपती जी काही राष्ट्रीय आणीबाणी लावेल तिला न्यायालयीन पुनर्विलोकन हे लागू होणार नाही म्हणजे काय राष्ट्रीय आणीबाणीला कोणीही सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये तिला चॅलेंज करू शकणार नाही किंवा आवाहन करू शकणार नाही आणि सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट राष्ट्रीय आणीबाणीला बाद ठरू शकत नाही किंवा अवैध ठरू शकत नाही एकदा का राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली की तिला कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही इव्हन सुप्रीम कोर्ट पण नाही आणि हायकोर्ट सुद्धा पण नाही सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट कोणीही राष्ट्रपतीच्या या निर्णयाला आव्हान करू शकणार नाही किंवा अवैध ठरू शकणार नाही पण आपला जो देश आहे तो लोकशाही तत्वावर चालतो आपल्या प्रियांबलमध्ये आपल्या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे की आपण हा लोकशाही देश आहे तर लोकशाही देशामध्ये अशा प्रकारचं चालणार नाही त्यासोबत सोबत आपली जी न्याय व्यवस्था आहे ती स्वतंत्र आहे तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं न्यायालयीन पुनर्विलोकन हे आपल्या राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे मग त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला अधिकार असला पाहिजे राष्ट्रीय आणीबाणीला अवैध ठरवण्यासाठी साठी म्हणून आपण काय केलं चौवेचाळीसावी घटना दुरुस्ती केली चौवेचाळीसावी जी घटना दुरुस्ती आहे ती आपण केली आणि त्या चौरवेचाळीसाव्या घटना दुरुस्तीमध्ये ही आपण कधी केली एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये आणि या घटना दुरुस्तीमध्ये आपण सांगितलं की राष्ट्रीय आणीबाणी हिला न्यायालयीन पुनर्विलोकन हे लागू होणार राष्ट्रीय आणीबाणीला न्यायालयीन पुनर्विलोकन हे लागू होणार म्हणजे आता काय होईल की सुप्रीम कोर्ट किंवा हाय कोर्ट हे आणीबाणीचं जे उद्दिष्ट आहे आणीबाणीची जी पद्धत आहे किंवा राष्ट्रपतींनी जे आणीबाणी जाहीर केलेली आहे तिला आव्हान करू शकतात तिला प्रश्न विचारू शकतात किंवा ती आणीबाणी सुद्धा ठरू शकतात ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये एक खटला झाला होता सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय सुद्धा दिला होता आता त्या खटल्याचं नाव काय हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण की त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्या खटल्याचं नाव आहे मिल्स खटला मिनरवा मिल्स खटला एकोणीसशे ऐंशी मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला चालला होता आणि या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की कुठलीही आणीबाणी जर राष्ट्रपतीने लागू केलेली असेल तर त्या आणीबाणीला सुप्रीम कोर्टामध्ये आवाहन केलं जाऊ शकतं आणि माला फाईड माला फाईड या या आधारावर त्या घट त्या आणीबाणीला रद्दबातल ठरवलं जाऊ शकतं ठीक आहे सुप्रीम कोर्टने एकोणीशे ऐंशी मधल्या मिनर्वा मिल्स खटल्यात हे सांगितलं की राष्ट्रपतीने जाहीर केलेली आणीबाणी मालाफाईड या आधारावर रद्द ठरवली जाऊ शकते आता मालाफाईड म्हणजे काय तर मराठीमध्ये याचा अर्थ होतो की अप्रामाणिक उद्दिष्ट किंवा दुष्ट हेतूने दुष्ट हेतू म्हणजे राष्ट्रपतीचा आणीबाणी लागू करण्यामागे जर दुष्ट हेतू असेल किंवा अप्रामाणिक हेतू असेल तर सुप्रीम कोर्ट त्या आणीबाणीला रद्दबातल ठरवू शकते ठीक आहे आता मालाफाईडचा अर्थ काय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मालाफाईड म्हणजे काय तुम्ही पण तुम्हाला मला फक्त थोडस इंडिकेशन द्यावे लागतील तुम्ही सगळ्यांनी बोनाफाइड हा शब्द ऐकला असेल प्रत्येकाने जेणे ज्यांनी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेली असेल त्याला बोनाफाईड सर्टिफिकेट हे माहिती असेल जर आतापर्यंत याचा पाला पडला नसेल तर कधी ना कधी कदि तुम्हाला कॉलेज जीवनामध्ये बोनाफाईड सर्टिफिकेटचं काम पडतं ठीक आहे तर बोनाफाईड म्हणजे काय तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला कॉलेजकडून हे सर्टिफिकेट मिळतं याचा अर्थ की हा जो विद्यार्थी आहे हा आमचा रेग्युलर विद्यार्थी आहे हा आमचा प्रामाणिक विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याने आमच्याकडे ऍडमिशन घेतलेली आहे अशा प्रकारचं ते सर्टिफिकेट असत ठीक आहे म्हणजे एक प्रकारे कॉलेज तुमची गॅरंटी घेत की हा आमचा चांगला विद्यार्थी आहे त्याला आपण म्हणतो बोनाफाईड बोनाफाईड म्हणजे काय चांगलेपणा किंवा प्रामाणिकपणा आणि मालाफाइड म्हणजे काय या बोनाफाईडचं एक्झॅक्ट अपोजिट म्हणजे मालाफाइड मालाफाइड म्हणजे अप्रामाणिक किंवा दुष्ट हेतू एखाद्या वेळेस जर तुम्ही चिटिंग करून जर एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली किंवा डॉक्युमेंट फॉर्ज करून किंवा खोटे डॉक्युमेंट सबमिट करून जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली तर तुम्ही त्या कॉलेजचे मालाफाईड माला विद्यार्थी बनाल मग कॉलेज काय म्हणेल की आमच्याकडे या विद्यार्थ्याचे खरे प्रमाणपत्र नाही हा विद्यार्थी आमचा मालाफाईड विद्यार्थी आहे हा विद्यार्थी आमचा बोनाफाइड विद्यार्थी नाही बोगस विद्यार्थी बरोबर मग एकोणीशे ऐंशी मध्ये मिनरवा मिल्स खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मालाफाईड या आधारावर एखाद्या घटनादुरुस्तीला रद्दबातल ठरवलं जाऊ शकतं मालाफाईड म्हणजे काय दुष्ट हेतू तु। आता तुम्हाला कळलं असेल